नमस्कार, मी आहे रोशनी परब। मालवण कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भरलेली वांगी। ही झणझणीत रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया साहित्यापासून। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, 4 वांगी घेतली आहेत मी, 1 कांदा घेतला आहे, 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, आलं घेतलं आहे 1/2 इंच, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, हे आपण शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे, ते आपण भाजून घेतले आहेत, हे 1 चमचा जिरं घेतलं आहे, ते आपण भाजून घेतलं आहे, 2 चमचे मी मालवणी मसाला घेतला आहे, 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे, हा 1 कांदा आपण चिरून घेतला आहे, 1 वाटी सुकं खोबरं आपण किसून घेतलं आहे, ही थोडीशी आपण कोथिंबीर घेतली आहे, 1 कांदा आणि खोबरं आपण भाजून घेणार आहोत। हे वाटप आपलं भाजून तयार आहे, ते आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे बघा, शेंगदाणे आणि जिरं आपण एकत्र आता वाटून घेऊ बारीक करून। जिरं आणि शेंगदाण्याची आपण बारीक पावडर करून घेतली आहे। कांदा खोबऱ्याचं आपण वाटण करून घेतलं आहे। जिरा शेंगदाण्याची पावडर करून घेतलेली आपण घेतलं आहे। हे मी 4 चमचे वाटप करून घेतलं आहे, ते मी घेत आहे। हा आपला मसाला आहे घेतलेला, दाखवलं आहे मी पहिलं, ते आपण टाकून घेऊ। हा मी 1 चमचा सांबार मसाला घेतला आहे। हे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी। हे मिश्रण सगळं आपण एकजीव करून घेऊ। मसाला आपला एकजीव करून झाला आहे, भरण्यासाठी तयार आहे। आपण ही अशी उभी वांगी 4 कट लावून घेतली आहेत। आता आपण त्यात हा मसाला एकजीव केलेला भरून घेणार आहोत। वांगी कापताना बघा की किडकी आहेत की कशी आहे ती, नाहीतर तुम्ही डायरेक्ट कापून भराल। 4 कट लावून कापलेली बघा वांगी, कधी कधी कीड पण निघू शकते। हे बघा, हे मी असं मसाला सगळा भरून घेत आहे। आपली वांगी भरून तयार झाली आहे, आपण ती आता फोडणी देऊ। हे बघा, कढई आपण गरम करून घेतली आहे। त्यात मी हे 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल आपलं गरम झालं आहे, त्यात आपण हा बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीसाठी टाकून घेत आहोत। ही 4-5 मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती पण आपण फोडणीला घालू। आता गॅस आपण बारीक करून घेत आहोत, त्यात आपण हा मालवणी मसाला आपण टाकून घेत आहोत 1 चमचा। या आलं लसूणची पेस्ट आपण 1 चमचा घेत आहोत। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। ही भरलेली वांगी आपण टाकून घेत आहोत। असं सगळं एकजीव करून घ्यायची। हे गरम पाणी आहे, मी वाफून घेतलं आहे, त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं, त्यामुळे आपली तरी सुटेल थोडी। आता आपण झाकण लावून 20 ते 25 मिनटं वाफ काढून घेऊ वांगी शिजण्यासाठी। एक साईड आपलं शिजून तयार आहे, आपण त्याला आता पलटी मारू। हे बघा, हे पलटी मारून घेतली आहे। आता आपण एक साईड शिजली आहे, एक साईड शिजायची बाकी आहे। आपण ह्या त्याच्यात उभ्या कापून घेतलेल्या 2 मिरच्या टाकत आहोत, चवीसाठी चांगल्या आहेत। आणि ही कोथिंबीर आहे ना, ती पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। परत आपण प्लेट ठेवून दुसऱ्या साईडनी वाफून घेणार आहोत। हे बघा, वांगी आपली चांगली वाफ काढून शिजून घेतली आहे। हे बघा, असं काटा जातोय ह्याच्यामध्ये, म्हणजे वांगी आपली चांगली शिजली आहे। आणि आता आपण हा उरलेला मसाला आहे ना, तो आपण त्यात टाकून घेत आहोत। आपण सगळं आपण एकजीव करून घेऊ। गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे। आपल्याला पाणी जेवढं पाहिजे ना, पातळ घट्ट, तसं आपण टाकून घेणार आहोत। हे वाटप टाकून आपण सगळं एकजीव करून घेतलं आहे। परत आपण पुन्हा 10 मिनटं वाफ काढून घेऊ। हे बघा, वाफ आपली काढून तयार आहे। आपली भरली वांगी खाण्यासाठी तयार आहेत। हे बघा, कशी शिजली आहे ते बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय तर कमेंट करा, सपोर्ट दाखवण्यासाठी शेअर करा, अजून चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।